यावर्षीच्या गणेश उत्सवामध्ये रोटरी क्लबनं खास करून स्त्री भ्रूण हत्येच्या बाबतीत समाजामध्ये प्रबोधन करण्याचा त्यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। माझ्यासोबत रोटरी क्लबचे सर्व सदस्य अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत। तुमचं नेक्स्ट जनरेशनमध्ये स्वागत आहे। कशा पद्धतीने तुम्ही या मिरवणुकीमध्ये स्त्री भ्रूण हत्येच्या बाबतीत समाज प्रबोधन करण्याचं काम केलं? स्त्री भ्रूण हत्येच्या बाबतीत आमच्या क्लबतर्फे परवा दिवशी नगरकर तालीम चौकामध्ये काही पथनाट्य सादर केली गेली आणि त्यामधून आम्ही सर्व लोकांना संदेश देत असतो। क्लबच्या मार्फत आम्ही काही वक्ते त्यामध्ये आणून लोकांना शाळेच्या मार्फत तुम्ही काय सांगाल स्त्री भ्रूण हत्येच्या बाबतीत? स्त्री भ्रूण हत्येबद्दल सांगायचं तर आमचा क्लब त्याच्यासाठी बॅनर्स आणि अवेअरनेस जागृत करतो सगळीकडं आणि स्त्री भ्रूण हत्येत ताबडतोब थांबवलीच पाहिजे। बहीण हवी आई हवी तर मग मुलगी का नको। स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत, त्यामुळे स्त्री भ्रूण हत्ये ताबडतोब थांबवायला पाहिजे। नक्की आपण या मिरवणुकीत जर बघितलं तर स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहेत। माझ्यासोबत डॉक्टर सुद्धा आहेत, जेणेकरून ही जी स्त्री भ्रूण हत्या केली जाते ती डॉक्टरांच्या माध्यमातून केली जाते। पण डॉक्टरांना काय वाटतं स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात? आता समाजात थोडी थोडी जागृती होतीये, कारण स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप खाली गेले, त्याच्यामुळे स्त्रियांवरचे अत्याचार वाढतील आणि पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स होतील। ते टाळण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप लोकांमध्ये आपण जागृती त्यामुळे येईल असं वाटतंय। नक्कीच रोटरी क्लबच्या सदस्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं का असेना स्त्री भ्रूण हत्याचा जो प्रश्न आहे त्यांनी मांडलेला आहे। देश वाचवा आणि कन्या वाचवा हा एक संदेश त्यांनी या मिरवणुकीच्या माध्यमातून दिलेला आहे। कॅमेरामॅन मंगेश पवार सोबत रोहन गवळी, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।